नमस्कार मित्रांनो, एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आमचं कोंकण। तर असा ब्लॉग पण तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण आज परत गणेश दादा गेलेला पागायला सकाळी आणि त्याला त्याचे झाले स्टोन फिश मिळालं। आणि स्टोन फिश एकदम विषारी असते, खूप पॉइजनस असते ते, तर त्याला हात लावायचंच नाही, त्याच्याने लांबच राहायचं। तर मी तुम्हाला दाखवणार ते कसं दिसते। त्याच्या अगोदर गणेश दादा परत सेकंड राऊंड गेलेला पागायला, आणि सेकंड राऊंडमध्ये त्याला सी हॉर्स भेटलं। मालवणी भाषेत त्याला दर्याई घोडा म्हणतात, तर मी तुम्हाला ते पण दाखवणार। पण त्याच्या अगोदर मला खूप जण विचारतात की हे सर्व मासे तुम्हाला गावतात कसं, म्हणजे कुठून भेटतात, तुम्ही कसे पकडतात। तर आमचं हे खाडी आहे इथे, पण ते कसं आहे, तिकडे समुद्र आहे आणि इथे खाडी, ते दोन्ही जॉईन आहे, बॅक वॉटर्स आहेत, ते मिक्स आहे, म्हणून सर्व मासे इथे गावतात। जे डीप सी फिशेस आहेत ते पण तुम्हाला इथे मिळणार। तर चला बघूया ते दोन्ही मासे कसे दिसतात। तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकतात, ह्याला स्टोन फिश म्हणतात, ह्याला जगातील सर्वात विषारी मासा म्हटलं आहे। हा तर एकदम खोल समुद्रात भेटतं, पण गणेश दादाला त्याच्या झाल्यात भेटलं, कारण कसं आमचं समुद्र आणि खाडी जॉईंट होते, तर म्हणून आम्हाला जे पण समुद्राचे मासे असतात ते इथे खाडीमध्ये मिळतात। जसं तुम्ही पाहू शकता त्याचे जे स्पाइन्स आहेत, ते काटे डोक्यावर, त्याचे पूर्ण विष त्याच्यात असतं, तर ह्याच्याने थोडं लांबच राहायला पाहिजे। आणि गणेश दादांनी जेव्हा पकडलं तो फक्त मला हे दाखवायला आलेला, त्याच्यानंतर आम्ही त्याला जाऊन पाण्यात परत सोडून टाकलं। तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकतात, हे सीओस आहे, ज्याला दर्याई घोडा म्हणतात। हे पण खोल समुद्रात भेटतं, पण गणेश दादाला त्याचं झाल्यात सापडलं। तर ह्याच्यात कसं असतं, जी मादी असते ती तिचे अंडी नरच्या पिशवीत टाकते, आणि मग नंतर नर पिल्लं देतो, आणि ते पण 2000 जास्त पिल्लं तो टाकतो। तर हा पण कसं एकदम दुर्लभ प्रजातीचा मासा आहे, तर म्हणून ह्याला पण आम्ही नंतर थोडेफार फोटोज व्हिडिओज काढून त्याला पण मग नंतर आम्ही जाऊन पाण्यात सोडून आले। जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असणार तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा। मी असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार तुमच्यासाठी। आता मी गावीच आहे लॉकडाऊनमुळे, तर तुम्हाला काय ना काय नवीन भेटतच राहणार। तर स्टे ट्यून्ड, आणि तेव्हापर्यंत टेक केअर, बी सेफ। Bye-bye.